नमस्कार, मी गणेश सकपाळ आणि मी आज आहे आमच्या चिंचपाडा शाळेमध्ये, नवी मुंबई महानगरपालिका, शाळा क्रमांक 53 चिंचपाडा. ही शाळा नसून आमची एक आनंददायी निसर्गरम्य अशी शाळा आम्ही तयार केलेली आहे. या शाळेचं असं वैशिष्ट्य आहे, या शाळेला निसर्ग हा लाभलेला नव्हता. एक आजूबाजूला ही वस्ती जी आहे ही वस्ती आणि तिथं ही शाळा, आणि या शाळेमध्ये आम्ही मुलांना निसर्गाचं जवळून कसं बघता येईल, कसा अनुभव करता येईल यासाठी क्षणोक्षणी आम्ही निसर्गासाठी वेली लावलेले आहेत, फळझाडं लावलेले आहेत, छान छान शोचे झाडं लावलेले आहेत, मोठी झाडं देखील आहेत. त्यामुळं काय आहे, या झाडांवर फुलपाखरं बसतात, त्यानंतर छोटे छोटे पाखरं देखील आवाज येतात. त्यानंतर तुम्ही खाली जर बघितलं असेल, या मोठ्या झाडांपाशी छोटे छोटे कीटक आहेत, पक्षी आहेत. अशा पद्धतीचं हे छोटंसं निसर्गाचं वातावरण मुलांना देण्यासाठी हा उपक्रम आम्ही केलेला आहे. शाळेच्या जर बघितलं तुम्ही, जाळ्यांवर सुद्धा आम्ही लहान लहान वेली लावलेली आहे, आणि प्रत्येक छोट्या छोट्या माध्यमातून मुलांना निसर्गाचं कशा पद्धतीने ज्ञान होईल, निसर्गाचं सान्निध्य कसं लाभेल यासाठी शाळेनं हा उपक्रम केलेला आहे. शाळेमध्ये जर तुम्ही आलात तर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आणि शांत असं वातावरणामध्ये मुलांना या निसर्गरम्य सान्निध्याचा या शाळेने उपक्रम केलेला आहे. शाळेमध्ये तुम्ही जर गेलात तर शाळेमध्ये प्रत्येक गोष्टीत या निसर्गरम्यतेच्या जर बघितलं तुम्ही, तर शाळेच्या वेली आहेत, फुलं आहेत, फळझाडे देखील लावलेले आहेत. मुलांना कमीत कमी जागेमध्ये ह्या शहरी भागामध्ये मुलांना निसर्गरम्य वातावरण कसं निर्माण होईल यासाठी शाळेने प्रयत्न केलेला आहे. तुम्ही देखील विद्यार्थ्यांना आताच्या घडीला जर गरजेचं आहे ते आहे निसर्ग, आणि निसर्गाशी जोडणं हे विद्यार्थ्यांचं काम आहे, यासाठी ही शाळेचा उपक्रम आहे. जय हिंद, वंदे मातरम.